तापमान, सागरी प्रवाह। पहा बरे हे करून, उष्णतेचे वहन व ऊर्ध्व प्रवाह। आईने पातेल्यात पाणी उकळायला ठेवलेले पाहिले आहे का? पाणी जसजसे उकळायला लागते तसतसे ते खालीवर होताना आढळते। पाण्याला खालून आच लागत असल्याने तळाकडील पाणी तापते। हे तापलेले पाणी प्रसरण पावते व हलके होऊन वर येते। वरचे थंड पाणी त्या मानाने जड असल्याने ते खाली जाते। ही क्रिया सतत होत असल्याने पाण्यामध्ये ऊर्ध्वगामी वर खाली जाणारे प्रवाह तयार होतात। दोन्ही चित्रांमध्ये काय सारखेपणा आहे? पहिल्या चित्रात पाणी उकळल्यावर त्याची ऊर्ध्वगामी हालचाल होते, तसेच एखादा जलाशयाचे पाणी तापल्यावर त्याच्यात ऊर्ध्वगामी हालचाल होते। अशा प्रकारच्या हालचाली सर्व प्रकारच्या जलाशयात होत असतील का? अशा प्रकारच्या ऊर्ध्वगामी हालचाली तसेच क्षितिज समांतर हालचाली सर्व जलाशयात होतात। मोठमोठ्या महासागरात अशा हालचाली होताना आढळतात। सागर व महासागर, सागर जलाच्या हालचाली। तापमानातील फरकाने जशा ऊर्ध्वगामी हालचाली होतात तशाच क्षितिज समांतर हालचाली होतात। या हालचाली तापमानातील बदलाने होतात तशाच इतर कारणाने देखील होतात। ती कारणे कोणती माहीत आहे का? चला मग आपण ती कारणे पाहूयात। सागरी प्रवाहांची निर्मिती, तापमान, क्षारता, वारे, सागर जलाची घनता, पृथ्वीचे परिवलन। तापमानातील फरकामुळे महासागरात क्षितिज समांतर प्रवाह निर्माण होतात, तसेच सागर जलाची क्षारता, घनता यातील बदलामुळेही सागरी प्रवाह निर्माण होतात। तापमानातील फरकामुळे महासागरात क्षितिज समांतर प्रवाह निर्माण होतात, तसेच सागर जलाची क्षारता, घनता यातील बदलामुळेही सागरी प्रवाह निर्माण होतात। सागरी प्रवाह, अटलांटिक प्रवाह, पॅसिफिक प्रवाह, हिंदी महासागर प्रवाह। संदर्भ लिंक्स।